पाहूयात सविस्तर बातमीपत्र. पारोळा येथील दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचा दुरुपयोग केल्याच्या कारणावरून नगराध्यक्ष करण पाटील यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आल्याने या प्रकरणाविरोधात नगराध्यक्ष करण पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचा दुरुपयोग केल्याच्या तक्रारीचा अर्ज आमदार डॉक्टर सतीश पाटील, शिवसेना गटनेते मंगेश तांबे, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोडे यांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकरांकडे दाखल केला. तर याबाबत नगराध्यक्ष करण पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण वरिष्ठ अधिकारी यांच्या परवानगीने योग्य ती कागदपत्रे सादर करून कामाला मंजुरी घेतली. तसंच हा रस्ता हॉट मिक्स ऐवजी सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता सुधारित करून घेतला व जनरल बोर्डाच्या सभेत ठराव संमत केल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आरोग्य सभापती दीपक अनुष्ठान, नगरसेवक नवल चौधरी व आदी उपस्थित होते. पारोळा शहरात नगरपालिकेमार्फत प्रभाग क्रमांक 1 दलित वस्तीचा अप्रोच रोड हा दलित वस्तीतून केल्याबाबतीत आमदार माजी नगराध्यक्ष गोविंदबाबा शिरोळे व शिवसेनेचे नगरसेवक मंगेश तांबे यांनी पालिकेविरुद्ध काही नगरसेवकांविरुद्ध पालिकेच्या CO इंजिनियर यांच्याविरुद्ध व टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांविरुद्ध आणि नगराध्यक्षांविरुद्ध अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यासंदर्भात व नगराध्यक्षांना डिस्क्वालिफाय करण्यासंदर्भात एक तक्रार कलेक्टरांकडे केलेली आहे. अतिशय बिना अभ्यासाची आणि तिला कुठलंही तथ्य नसलेली अशी तक्रार त्यांनी कलेक्टरांकडे केलेली आहे. त्याच्यात मला अपात्र करण्याची देखील मागणी केली आहे व त्याच्यात भ्रष्टाचार झाल्याचे देखील त्यांनी आरोप केलेले. परंतु कुठलाही अभ्यास न करता नुसतंच लेटर पॅड उचलायचे आणि त्याचा गैरवापर करायचा अशा पद्धतीचं काम या मंडळींनी चालवलंय. व्यक्ती देशातून व शहरभर चालू असलेला जो विकास चालू आहे या सहन न होत असल्यामुळे यांच्या पोटदुखी होत आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी हे अशा पद्धतीच्या तक्रार केलेल्या आहेत. परंतु या तक्रारींमध्ये काही तथ्य नाही असं मी माझ्या वतीने नक्कीच सांगतो. परंतु न्यायदेवतेवर देखील आमचा विश्वास आहे. कलेक्टरांनी त्याची चौकशी देखील त्यांच्या मागणीनुसार लावलेली आहे व त्या चौकशीतून सत्य लवकरच बाहेर पडेल व पुन्हा आपल्याला या चौकशीत काही निघालं नाही हे सांगायला जास्त आनंद होईल.